नमस्कार, श्रीनंदन रेसिपीजमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण शेंगदाणा कोटाचे उकडीचे मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत. वाफेवरचे मोदक आपण बनवणार आहोत. त्यासाठी मी घेतले आहेत शेंगदाणे. सारण करण्यासाठी आपल्याला शेंगदाणे हवे आहेत. शेंगदाण्याचं प्रमाण असं निश्चित नाही, तुम्हाला जेवढ्या प्रमाणात मोदक बनवायचे आहेत त्या प्रमाणात कूट शेंगदाणे घेऊ शकता. आता हे शेंगदाणे आपण मिक्सरच्या भांड्यातून जाडसर वाटून घ्यायचे आहेत. हे बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने मी जाडसर भरडून घेतले आहेत. आता यामध्ये आपण गूळ घालणार आहोत. जेवढं कूट असेल त्याच प्रमाणात आपण गूळ घेणार आहोत. तुम्हाला जर कमी गूळ आवडत असेल तर तुम्ही थोडा गूळ कमी वापरला तरी चालू शकतं. हे बघू शकता. आता आपण जो मोठा गूळ असेल तो असा हाताने फोडून घेऊन हा मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घ्यायचा आहे. हे आता आपण मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेऊयात. हे बघा, अशा पद्धतीने मी ते बारीक करून घेतलं आहे. आपण शेंगदाणा कुटाचे लाडू बनवतो तेव्हा जसं बारीक करतो त्याच प्रमाणात आपण हे बारीक करून घ्यायचं आहे. म्हणजे लाडू वळतील अशा पद्धतीने आपण ते बारीक करून घ्यायचं आहे. जास्तही बारीक करायचं नाहीतर ते खाताना तोंडाला चिकटतं. आणि मोठंही करायचं नाहीतर मोदक फाटू शकतात. हे बघा, अशा पद्धतीने इतपत आपण बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा, हे असे मूठ वळली की त्याचे गोळा तयार होईल. अशा पद्धतीने आपण बारीक करून घ्यायचं आहे. आता आपण याचे मोदक बनवून घेऊयात. त्यासाठी आपण कणिक मळून घेणार आहोत. कणकेसाठी आपण विशेष काही त्यात मिक्स करणार नाही. पुरीसाठी जशी आपण कणिक भिजवतो त्याच पद्धतीने मी भिजवली आहे. कणिक भिजवताना यामध्ये तेल किंवा तुपाचा वापर मी केला नाही. साध्या पद्धतीने कणिक मळून घेतले आहे. कठीण कणिक मळून घ्यायची आहे जेणेकरून आपले मोदक बनवायला आपल्याला सोपं पडेल. कणिक पातळ झाली तर मोदक व्यवस्थित आपल्याला बनवता येत नाहीत. आता आपण या कणकेचे छोटे छोटे गोळे करून त्याच्या पाऱ्या लाटून घेणार आहोत. हे अशा पद्धतीने मी छोट्या छोट्या लातिंबे लाटून घेणार आहोत. जसे करंज्याच्या सारणा करंजी करण्यासाठी आपण करतो त्याच पद्धतीने आपण लाटायचे आहे. जास्त जाडही नाही आणि पातळही नाही, मध्यम आकारात लाटायचे आहे. कारण थोडी जाड पारी झाली, लातिंबी झाली तर मोदक व्यवस्थित शिजत नाहीत आणि पातळ झाली तर ते कठीण येतात, कडक येतात. त्यामुळे मध्यम आकाराची पारी लाटून घ्यायची आहे. आणि आता त्यामध्ये मधोमध आपण एक चमचा मोठा चमचा सारण घालणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने मी मधोमध भरून घेतले आहे. आणि आता त्याच्या पाकळ्या बनवून घेत आहे. ह्या अशा पद्धतीने आपण हाताने त्याच्या कळ्या बनवून घ्यायच्या आहेत. ज्या पद्धतीने आपण साडीच्या निर्या करतो त्या पद्धतीनेच आपण हे करून घ्यायचं आहे आणि त्याचे मोदक बनवायचे आहेत. हे बघा, अशा पद्धतीने आपण त्याचं मोदक तयार करून घेतला आहे. हे बघू शकता तुम्ही. अजून एक मी तुम्हाला लाटून दाखवते. या सारणामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स वापरले तरी चालू शकतं. थोडा रिच लुक देण्याकरता ड्रायफ्रूट्स वापरा. नसेल आवडत तर नाही वापरले तरी चालेल. असे देखील खूप छान लागतात. पौष्टिक असे हे आपले मोदक आहेत. हे बघा, अशा पद्धतीने मी भरून घेत आहे. हे मोदक जास्त दिवस टिकण्यासाठी, म्हणजे 4 ते 5 दिवस टिकण्यासाठी तुम्ही उकडून घेऊन पुन्हा तळून घ्या. म्हणजे 4 ते 5 दिवस ते निवांत टिकतात. हे बघा, अशा पद्धतीने मी पॅक करून घेतलं आहे. आता राहिलेल्या सारणाचे मी अशाच पद्धतीने सगळे मोदक बनवून घेत आहे. हे बघू शकता. हे अशा पद्धतीने आपण व्यवस्थित मोदक बंद करून घ्यायचं आहे. याच्या पाकळ्या व्यवस्थित अगदी पडल्या आहेत. जास्त जाड लातिंबी नाही आहे त्यामुळे अगदी सुरेख मोदक तयार झाला आहे. हे अशा पद्धतीने आपण राहिलेले मोदक बनवून घेऊयात. हे बघू शकता तुम्ही, हे आपले सगळे मोदक बनवून तयार आहेत. आता आपण याला उकडून घेऊयात.
एका मोठ्या पातेल्यामध्ये 2 ग्लास पाणी ओतून कोमट करून घेऊयात. पाणी गरम झाल्यानंतर आपण त्यावरती उकड चाळण ठेवून मोदक ठेवणार आहोत. ह्या उकड चाळणीला मी तेल लावून घेतलं आहे जेणेकरून मोदक चिकटू नयेत आणि सहज निघावेत. आता हे जे मोदक आपण बनवले आहेत ते या चाळणीमध्ये आपण ठेवून घेऊयात. 15 ते 20 मिनटं लागतात मोदक उकडून घ्यायला. अशा पद्धतीने आपण एकावर एक न ठेवता व्यवस्थित मोदक ठेवून घेऊयात आणि 15 ते 20 मिनटं मध्यम गॅसवरती आपण मोदक उकडून घ्यायचे आहेत. 15 ते 20 मिनटानंतर मी तुम्हाला दाखवते आपले मोदक व्यवस्थित शिजले आहेत का नाही ते कसे बघावेत. हे बघा, अशा पद्धतीने मोदक सहज निघाला, चाळणीला चिकटला नाही आणि हाताला आपल्या चिकट लागलं नाही तर समजावी मोदक उकडले आहेत. हे बघा, अशा पद्धतीने आपण व्यवस्थित सगळे मोदक निघत आहेत आणि आपले हे मोदक आता तयार झाले आहेत. हे बघू शकता तुम्ही, रक्तवर्धक असे शेंगदाणा कोटाचे आपले मोदक तयार आहेत. तुम्हालाही माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही श्रीनंदन रेसिपीज या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.